and click on the bell icon without any more delay to keep yourself updated with the latest videos. Thank you. नमस्कार, माझं नाव मेघा सुखदेव सोंडे. मी पुण्यात राहते आणि मला सगळ्या भारतीय बांधवांना आणि विशेषतः सैनिकांना शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. मला प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भारताला स्वातंत्र्य दिनाच्या भारतीयांना सैनिकांना शुभेच्छा द्यायच्या आहे आणि आता युग असलेल्या राखी पौर्णिमेबद्दल पण मला थोडंसं त्यांच्याविषयीच बोलायचं आहे. आपण सगळे सण समारंभ साजरे करतो ते केवळ त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी असं म्हणायला हरकत नाही कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे त्यांना समर्पित होईल अशी एक छोटीशी कविता मी त्यांना समर्पित करते. त्यामुळे अशा आहेत भारतीय नागरिकाच्या घास रोज अडतो ओटी सैनिक हो तुमच्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी वावरतो फिरतो आम्ही नित्य कर्म अवधे करतो राबतो आमच्या क्षेत्री नित्य कर्म अवधे करतो पोहोचू शकते. त्यामुळे मला असं वाटत की या राख्या मी त्यांच्यासाठी केलेल्या आहेत कारण आपल्या असं म्हणतात की संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं पण त्या स्वातंत्र्य आपण खरंच कुणाचातरी जीव ब्रिटिश ठेवून करत नाही ना याची पण जाणीव असणं गरजेचं असतं कारण आपल्यासाठी म्हणून ते लोक तिथे असतात. तर ते त्यांच्या घरापासून त्यांच्या कुटुंबापासून ते लांब लांब असतात. ते स्वतःच्या तिकडे जाऊ शकत नाहीत पण ते आपल्यासाठी आहेत ही कृतज्ञतेची भावना सुद्धा मला वाटतं की या निमित्ताने आपण त्यांना अर्पण करू शकतो म्हणून या राख्या आणि हे त्यांच्यासाठी मी छोटसच पण त्यांना समर्पित होईल किंवा आपल्या सगळ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं हे लेखकांच्या साठी मी केलं आहे. हे आणि शेवटची कविता हा त्यांच्यासाठीच आहे ती तुम्ही नंतर प्रोफाईल मधून पाहून घेऊ शकता. आणखीन एक प्रत्येक माऊलीने आपल्या बाळाचं संगोपन करावं किंवा प्रत्येक नववधूनी भोवल्यावर चढण्या प्रत्येक नववधू भोवल्यावर चढावी किंवा प्रत्येक शेतकऱ्यानं आपलं शेत राखण्यासाठी म्हणून ते तिचं सुरक्षा दलावर आपलं रक्षण करण्यासाठी म्हणून उभे आहेत. खर तर मला तर त्यांच्यासाठी एकच उपमा दिसते ती म्हणजे दिव्यातल्या वाटीची कारण दिव्यातली वाट ही नेहमी तटस्थ आणि तेवत राहते तसेच ते आहेत. आणि दुसरी गोष्ट त्या शौर्य आणि समर्पण याच उत्तम उदाहरण म्हणजे आपले भारतीय सैनिक आहेत असं मला वाटत कारण या सगळ्या आर्मीत सिलेक्शन होणं किंवा आर्मी जॉईन करणं यासाठी सुद्धा एक मेंटली मानसिक तयारी करावी लागते. तर ती तयारी तर त्यासाठी असणारे त्यांचे सगळ्यांचे त्या सगळ्यांचे त्या सगळ्यांना खूप तयारी करावी लागते मानसिक शारीरिक. तर हे सगळं काही सहज शक्य नाही आणि पुढे आयला घ्यायचं तर काम अजिबातच नाही. त्यामुळं मला भारतीय सैनिकांबद्दल भरपूर आत्मीयता वाटते भरपूर प्रेम वाटतं. आपण त्यांच्याकडे इनडायरेक्टली पोहोचू शकत नाही पण अशाही प्रयत्नांनी किंवा अशाही माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो याचा मला खरंच अभिमान वाटतो की मी खरं पाहते आणि आज आपला तिरंगा त्यांच्यामुळे फडफडतोय. आज आपण घेणारा प्रत्येक श्वास हा त्यांच्यामुळे घेतोय हे प्रत्येक माणसाला लक्षात ठेवायला हवं कारण आजकाल तर इतक्या मुली शिकलेल्या सवरलेल्या असतात पण होतं काय तर प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला ऍडव्होकेट इंजिनियर प्रोफेसर डॉक्टर लावला हवं पण कुठली मुलगी आज असं म्हणत नाही की आम्हाला फौज लावला हवा पण ह्या मुलीने असाही विचार करायला हवा की आपण ज्यांच्या जेव्हा असा नवरा शकतो तर एखाद्या मुलीने फौजीच्या सुद्धा आपल्या जीवनसाठी म्हणून एक्सेप्ट केलं तर मला नाही वाटत की कुठल्याही वडिलांना आपली मुलगी फौजीला द्यायला देण्यासाठी असं किंतू परंतु वगैरे म्हणत राहणार नाही. उलट अभिमानाने त्यांनी सांगायला पाहिजे की हो माझा जवळ फौज आहे. त्या मुलीने अभिमानाने सांगायला हवं की हो माझा नवरा फौजी आहे. किती छान ही गर्वाची बाब असेल जेव्हा आपल्यासाठी आपण म्हणून उभं राहू
नसेल पण दुसऱ्यांसाठी जी माणसं वाटतात तीच माणसं आयुष्यात खूप पुढे जातात. तर पुन्हा एकदा त्या सगळ्यांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. असे सुखी राहा, समाधानी राहा, विजयश्री खेचून आणा आणि आता तिरंग्याचा मान साता समुद्र पर्वकडेच नाही तर जगापलीकडे तुम्ही न्या याची आम्हाला खात्री आहे. शुद्ध आयुष्य व्हा. पुन्हा एकदा तुम्हाला राखी पौर्णिमेच्या आणि 72 स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.